चला। गुड इवनिंग, गुड इवनिंग। हाँ सगळं क्लियर है। चला पटकन बघा। त्या ऐक ना, एक सेकंद देते ब्लिक। कोणता क्वेश्चन चालू बघा, बघा क्वेश्चनला ट्राय करा या। स्वाती ठीक, माझ्या याच्यात नाही सगळं, त्याच्यात लॅपटॉप। बोला जरा, सगळ्या सगळ्या चालू कर। पण ठीक, ह्या क्वेश्चनला अटेम्प्ट करा रे पटकन। चला आज बघतो स्वाती मॅडम, हा क्वेश्चन झाला तर सांगा पटकन, कमेंट करा। अच्छा, एका वर्गातील 20 मुलांच्या गटाचे सरासरी वजन 35 किलोग्राम 35 किलोग्राम आहे, वर्ग शिक्षकासह सरासरी 2.5 ने वाढते, ठीक आहे? तर शिक्षकाचे वय किती? बघा जरा पटकन या क्वेश्चनला, फास्ट बघा। काल सांगितलं होतं, सेम क्वेश्चन दिलाय तुम्हाला ट्राय करायला। 50 50, पल्लवीचा आन्सर आलाय 50। सदुसष्ट पॉईंट पाच। चला मी तुम्हाला सांगितलं होतं, 20 मुलांचं सरासरी वय दिलंय, किती दिलंय? 35। एक जण वाढला, वर्ग शिक्षकासह सरासरी 2.5 ने वाढते, सरासरी 2.5 ने वाढले, एक जण पण वाढला ना वर्ग शिक्षक आला म्हणल्यावर, ठीक आहे? आता 20 35 मध्ये 2.5 वाढले तर किती होणार? 37.5। आणि हे 2.5 प्रत्येकाचे वाढणार, 20 जणांचे 2.5, 20 गुणिले 2.5, 20 गुणिले 2 असतात किती? 40। आणि 0.5 नी गुणणं म्हणजे अर्ध करणं, 40 आणि 10 किती रे? 50। 50 नी वाढणार कशामध्ये? 37 मध्ये 50 वाढले, 50 आणि 37.5, काही उत्तर सांगता तुम्ही? 0.5, 7 आणि 5 आणि 3 किती रे? 5 आणि 3 किती रे? 8। 87.5 येणार, 87.5 येणार, विषय संपला डायरेक्ट, 87.5। पल्लवी कसं 50 कसं? तुषार कालचे क्वेश्चन बघितले का मित्रा? सिली मिस्टेक नका करू ना, मेथडनी सोडवायचं, यांचा गुणाकार करा। 35 दुणे किती? 70 म्हणजे 700, 2.5 ने वाढले म्हणजे 37.5 झालं, आणि 21 जण यांचा गुणाकार करा आणि त्याच्यातून ते वजा करा, 87.5 भेटल। काही पण करता यार, छोट्या छोट्या मिस्टेक नका करू ना, ते पूर्ण शॉर्टकटचं एक करून टाकता तुम्ही। हां बोला, क्लिअर आहे सगळ्यांना? येस ऑर नो? चला नेक्स्ट क्वेश्चन वरती चला। बघा जरा, जेव्हा क्रमाणी संख्या येतील, हां जेव्हा कधी क्रमाणी संख्या येतील तेव्हा सर्व संख्यांची सरासरी काय? 1 ते 50 पर्यंतच्या सर्व संख्या। बघा सरासरीचा फॉर्म्युला काय होतो? आता तुम्ही इथं 1 ते 50 पर्यंत सगळ्या संख्या लिहित नाही बसणार, इथं काय करणार तुम्ही? पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले काय करणार रे? 2 करणार। पहिली संख्या किती आहे? 1। शेवटची संख्या किती आहे? 50। भागिले काय करणार? 2। 50 आणि 1 किती? 51/2। 51/2 म्हणजे काय असणार? 51 ने 51 ला 2 ने भागणं म्हणजे अर्ध करणं,
एक 50 4 ते 25 आणि 1 4 ते 0.5 म्हणजे 25.5 ठीक आहे। आता बघा जर तुम्हाला इथं बेरीज विचारले असलं बेरजेमध्ये आणि सरासरीमध्ये एकच फॉर्म्युलाचा फरक आहे फक्त काय पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2 एवढा फॉर्म्युला बनतो सरासरीचा आणि बेरजेचा फॉर्म्युलामध्ये फक्त याच्यामध्ये ऍड होतं एकूण संख्या याच्यामध्ये काय ऍड होतं राजांनो एकूण संख्या ऍड होतं बस संपलं बाकी काही डिफरन्स नाही कळलं का रे एकदम सोपं आहे हे लक्षात आलं का बघा एकूण संख्यांची बेरीज विचारली असती तर इथं फक्त एकूण संख्या येणार बाकी काही नाही। चला पुढे चला 1 ते 50 पर्यंत सर्व संख्यांची बेरीज किती बेरीज काढायचं असलं तर पहिली संख्या प्लस शेवट संख्या भागिले काय करणार 2 गुणिले 1 ते 50 पर्यंत किती संख्या आहे तर टोटल 50 संख्या आहे 50 आणि किती 51 आणि ह्या दोन्ही याला भागलं तर किती येणार 25 25 गुणिले 51 25 एक 25 5 7 4 2 25 5 किती 125 आणि 2 किती 127 1275 येणार बेरीज आली का क्रमाने संख्या आल्या तर तुम्ही डायरेक्ट हा फॉर्म्युला वापरू शकता कोणता फॉर्म्युला बेरीजेसाठी पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या हा सरासरीचा फॉर्म्युला लक्षात आलं तर यस टाईप करा पटकन हा आलं चला पुढे चला गरीब वाला क्वेश्चन आहे 1 ते 100 पर्यंत सर्व संख्यांची बेरीज किती बेरीज विचारलंय पहिली संख्या शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या किती 100 मग 100 च्या अर्धी किती 50 100 आणि 1 किती 101 गुणिले 50 मग किती येणार ते 5 0 5 0 50 50 आलं चला सगळ्यांना गोष्टी क्लिअर आहेत या एकदम बेसिक वाली कन्सेप्ट आहे काही विशेष नाही त्याच्यात म्हणून थोडस फास्ट चाल चला मजा इकडे 1 ते 100 पर्यंत सर्व विषम संख्यांची बेरीज किती कोणत्या संख्या विचारल्या रे विषम संख्यांची बेरीज विचारलं अरे विचारलं का 1 ते 100 पर्यंत पहिली संख्या 1 शेवटची संख्या आहे 100 भागिले काय करणार 2 असं केलं असतं कधी सर्व संख्या विचारल्या असतात इथं काय विचारलंय विषम संख्या तर मग तुम्ही फॉर्म्युल्यात काय चेंज होणार पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले काय करणार 2 गुणिले एकूण संख्या फॉर्म्युला तर सेम पण इथं लिहिताना विषम संख्या विचारल्या तर पहिली विषम संख्या कोणती 1 शेवटची विषम संख्या 100 नाही 100 तर सम संख्या आहे मग शेवटची विषम संख्या कोणती 99 भागिले काय करणार 2 गुणिले एकूण संख्या बघा ना 1 ते 100 पर्यंत सम संख्या असणार 50 विषम संख्या असणार 50 म्हणून इथं 50 येणार टोटल संख्या काउंट कळलं का बोला 1 आणि 100 किती हे सॉरी 99 आणि 1 किती 100 100 बाय 2 गुणिले 50 म्हणजे यांनी गुणलं तर किती येणार 50 5 5 किती रे 2500 5 5 किती 2500 संपलं आलं हां असं करणार का नाही विषम संख्या सांगितल्या पहिली विषम संख्या आणि शेवटची विषम संख्या बोला येस ऑर नो दीपाली हां या क्वेश्चनला मजा आहे चला ह्या क्वेश्चनला ट्राय करा 8 ने भाग जाणाऱ्या पहिल्या 25 संख्यांची सरासरी किती मारा ट्राय पटकन पटकन क्वेश्चनला अटेम्प्ट करा बघू काय करता तुम्ही बोलर भाई जरा हा बरोबर भेजता आज भेज देता भाई जम्या 2500 प्रियंका ह्या क्वेश्चनचं उत्तर सांगा 8 ने भाग जाणाऱ्या पहिल्या 25 संख्यांची सरासरी किती हे ऍप्लिकेशन बघा नीट लक्ष द्या ऍप्लिकेशन काय गोष्ट असती की तुम्हाला एखादी कन्सेप्ट कळली तर त्या कन्सेप्टवरती क्वेश्चन कसे विचारणार असं विचारणार ते जमलं पाहिजे
जिसको अप्लाई करने आया उसका काम हुआ, उसका रिजल्ट बनता। एप्लीकेशन इज वेरी इंपॉर्टेंट इन नाउ डेज। अपेक्षित है उत्तर तुमच्याकडून, वेरी गुड अश्विनी। इथं दर क्वेश्चन मध्ये दिसतंय सरासरी, तर टॉपिक कोणता चालू असणार? तुषार 2600, जबरदस्त, काहीच्या काही उत्तर सांगता। 8 ने भाग देणाऱ्या पहिल्या 25 संख्यांची सरासरी 2600 येणार करे, कुठं नेऊन ठेवलंय? बोल अब्रार क्या है आंसर। अच्छा उस क्वेश्चन का बोल रहा क्या तू? हाँ मैं बोल रहा ना उसका सॉल्यूशन बोलता, देखो टेंशन मत ले, पूरा चार्ट बना के देता देखो। बाकी मैसेज को रिप्लाई बाद में दूंगा, आज मैं तेरा पहले क्वेश्चन देखूंगा, तू सिर्फ हाई डाल के रखा आज। या क्वेश्चन का उत्तर सांगा रे, एकाला येत नाही का? बघा गडुळांनो बघा बघा, 8 ने भाग जाणाऱ्या पहिल्या 25 संख्यांची सरासरी किती असं विचारलंय, मला सांगा 8 ने भाग जाणारी पहिली संख्या कोणती रे? 8, 8 ने 8 लाच भाग जातो, नंतर दुसरी कोणती असणार? 16, तिसरी कोणती असणार? 24, चौथी कोणती असणार? 32, अशा संख्या लिहायच्या आहे आणि मग त्यांची सरासरी काढायची। मला सांगा ह्या संख्या क्रमानेच आहे ना, ह्या संख्या क्रमानेच आहे, ठीक आहे, संख्या क्रमानी। व्हेरी गुड तुषार, व्हेरी गुड प्रियंका, मला सांगा क्रमानी संख्या असल्या तर तुम्हाला माहिती पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले काय करणार तुम्ही, दोन, हाच ऍव्हरेजचा फॉर्म्युला आहे। पहिली संख्या तर माहिती मला 8, शेवटची संख्या भेटली तर विषय संपला। तर बघा शेवटची संख्या कशी काढणार, 25 किती रे? 200, शेवटची संख्या किती असणार? 200, 25 किती होतं? 200, विषय संपला डायरेक्ट। किंवा असं पण मोजू शकता, 8 जर गरीब काम करायचं, 8 10 80, म्हणजे 80 पर्यंत किती संख्या झाल्या? 10, 80 to 160, आणखीन 10 संख्या असतील। आपल्याला 25 संख्यापर्यंत जायचंय, 160 8 45 म्हणजे 200, 200 पर्यंत किती संख्या असणार? 5, 10 10 20 आणि 5 25, पहिली संख्या 8, शेवटी संख्या 200, भेटलं, भागिले काय करणार? 2, 208 भागिले 2 कितना आएगा भाई? 104, 104 आया। प्रियंका कळलं का? जे 2600 25 12 25 25 12.5 असे काहीतरी उत्तर देत होते, गिरीश 16, ढळढळ चुकीचे तुमचे उत्तर, काही सांगता का? त्या आयोगाला जर म्हणजे TCSने जर फक्त प्रश्न दिले असते, ऑप्शन नसते दिले, तर लईच भयान काम केलं असतं मी। हा डायरेक्ट दिवाण्यासारखं उत्तर करता काहीतरी आपलं। चला पुढे चला पुढे चला, कळलं करे? यस टाईप करा कळलं असेल तर। याला मारा ट्राय, 1 ते 50 पर्यंत सर्व संख्यांची सरासरी, 1 ते 30 पर्यंत सर्व संख्यांच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे? पटकन ट्राय मारा, याला ट्राय मारा पटकन। हा 104, यस। आता सोपं आहे, 1 ते 50 पर्यंत संख्या सर्व संख्यांची सरासरी किती येणार मला सांगा? 25.5। नंतर 1 ते 30 पर्यंत, 1 आणि 30 किती? 31, 31 भागिले 2 केलं तर ते किती येतं? 31 भागिले 2 म्हणजे 15.5, कितीने जास्त रे हे? तर 25 0, 5 गेले 0, 2 गेला 1, 10, दिस इज माय आन्सर, विषय संपला डायरेक्ट। 10 आया, हा एकूण संख्यांची बेरीज कशाला केली, विचारलं काय ते बघा ना। इथं काय केलं असतं, हे लिहून दाखवत होता, 1 ते 50 भागिले 2, नंतर 1 ते 30 भागिले 2, असं लिहून दाखवायची गरज नाही पडली पाहिजे। हा दोघांमधला डिफरन्स विचारलाय, काढून घेतला। चला असा क्वेश्चन पेपरला येतो जास्त, नीट लक्ष द्या, अशा क्वेश्चनला कसं सोडवायचं बघा जरा। काल कोणतरी असंच क्वेश्चन पाठवलं होतं, ठीक आहे,
सागर 128 काय आहे? गणित व इंग्रजी यांचे सरासरी गुण 81 आहे, इंग्रजी व विज्ञान यांचे सरासरी गुण 78 आहे, विज्ञान व गणित यांचे सरासरी गुण 93% आहे. तर फक्त गणिताचे गुण किती? आता नीट लक्ष द्या, नीट लक्ष द्या, काय म्हणतोय? गणित व इंग्रजी किती सब्जेक्ट आहे? दोन. सरासरी 81, तर बेरीज किती असणार? मॅथ्स प्लस इंग्लिश यांची बेरीज किती असणार? मॅथ्स प्लस इंग्लिश यांची बेरीज किती असणार? 81 दुने किती? 8 दुने 16 आणि 1 दुने 2 162. हे 162 कसे आले कळलं का? कारण की तुम्हाला सरासरी दिली आणि किती संख्यांची दिली? 2, म्हणजे गुणाकार केला टोटल भेटणार 162. कळलं करे? हा. नंतर इंग्रजी आणि विज्ञान, इंग्लिश आणि सायन्स यांची सरासरी 78 आहे. 78 दुने किती? 70 दुने 140, 8 दुने 16, 156. नंतर विज्ञान आणि गणित, सायन्स आणि मॅथ्स यांची सरासरी 93 आहे. 93 दुप्पट किती? 90 दुप्पट 80 आणि 6 186. आलं हे 186. तन्मय कुठं कंच बागू पंच तत्वे कुठं वापरायचं तुला? हा हा, त्या क्वेश्चनला बघून घ्या पहिले. तर बघा, तुम्हाला फक्त मॅथ्सचे मार्क पाहिजे. आता जर तुम्ही इकडच्या साईडला बेरीज केली, मी एवढं लिहिणार. आता पुढे बघा मी काय म्हणतोय. 6 आणि 6 12 आणि 2 किती रे? 14. हातचा आला 1. 6 आणि 6 12, 12 आणि 8 20, 0 हातचे आले 2. 3 आणि 2 किती रे? 504. यांची बेरीज आली 504. तुम्ही जर इकडे बघितलं, मॅथ्स किद्ध आहे 2, सायन्स किद्ध आहे 2, इंग्लिश किद्ध आहे 2, म्हणजे मी लिहू का? 2 मॅथ्स, 2 सायन्स आणि 2 इंग्लिश. अरे बरोबर का? ठीक आहे, मग हे 2 सगळीकडे कॉमन आहे, डायरेक्ट याला अर्ध करणार. मग मॅथ्स प्लस सायन्स प्लस इंग्लिश बरोबर 504 दे किती? 250. आणि 4 दे किती? 252 आली. आता दरवेळेस पेपरला बसल्यावर मी हे करत बसणार नाही, इथंच करणार. इथंच लिहिणार मी, किती लिहिणार? 162, 156 आणि 186 यांची बेरीज आली 252, सॉरी बेरीज आली 504. मला माहिती इकडे 2 आलंय, म्हणजे डायरेक्ट याला अर्ध लिहिणार, 252 हे लिहिणार मी पेपरला. इथपर्यंत आले का बोला? इथपर्यंत आले का बोला? ठीक आहे, आपल्याला कशाचे मार्क विचारले? मॅथ्सचे. मग सायन्स आणि इंग्लिशची कुठेतरी टोटल दिली असेल 156, ती टाकून द्या. 156 इथे टाकली, 252 मधून 156 गेले, 252 मधून 156 गेले तर किती उरणार? 252, 152 आणि 252, 156 इकडे प्लस इकडे गेलेत मायनस. 152 आणि 252 100 फरक, त्याच्यातून आणखी 4 कमी करा, म्हणजे किती येणार रे? 96. मॅथ्समध्ये किती मार्क मिळाले? 96. एवढं सोपं आहे, एवढं सोपं आहे. कळलं का बोला? कुठं भागाकार आधी तन्मय, कुठं भागाकार आधी? हा तन्मयचा डाऊट बघू दे मला, काय म्हणणे तन्मयचं? तन्मय कुठतरी भागाकारात अडकलंय. हे कळलं का सांगा बाकीच्यांनी? तन्मयचं बघतो मी काय म्हणणे, कुठं भागाकार आधी? इथं का? अरे बाबा, पहिले ही बेरीज करावं लागेल ना, एक संख्या आणावं लागेल ना पहिले. बेसिक कन्सेप्ट आहे तन्मय ही. 49 51 होणार, 51 भागील 2 मग भागाकार करणार तू. हा तन्मय भाई, ऐसा कुछ मत कर भाई. हे कळलं का? यस. एक पुढच्या क्वेश्चन मध्ये आणखीन शॉर्ट मध्ये बघा. आता नीट लक्ष द्या. गहू व ज्वारी यांच्या पोत्याचे सरासरी वजन दिले 75. इथं सरासरी दिली म्हणजे यांची बेरीज किती असणार? 150. नीट लक्ष द्या रे, 150. नंतर ज्वारी व तांदूळ यांचे एकूण वजन दिलंय, इथं सरासरी नाही दिलंय, एकूण दिलंय, डायरेक्ट काही करायची गरज नाही, 180 जसंच असलेलं. नंतर तांदूळ व गहू यांच्या पोत्याचे वजन म्हणजे एकूणच दिलंय 125. बघा, चाबरेपणा लक्षात आला का? इथं एकदा सरासरी दिली आणि 2 बेरीज देऊन टाकली, तर मग करणारच नाही काही, तसंच ठेवणार. फक्त जिथं सरासरी होती त्याला दुप्पट केलं. हा, त्याला दुप्पट केलं. मग बघा इथं 5 आणि 5, 8 आणि 2 10 आणि 5 15. 5 हातचा आला किती? 15 आला तो ना, 15 5 हातचा आला 1. 3 आणि 1 किती रे? 4.
चारशे पंचावन्न आले, पण इकडे दोन गहू दोन ज्वारी दोन तांदूळ आलं, म्हणजे गहू प्लस ज्वारी प्लस तांदूळ जर लिहिलं मी तर याला अर्ध करणार, चारशेचे अर्ध किती दोनशे, पन्नासचे अर्ध किती पंचवीस, आणि 227.5 येणार, कारण की हे चारशे पंचावन्न हे दोन दोन आलेले सगळं, याला अर्ध केलं तर अर्ध किती येणार, चारशेचे अर्ध दोनशे, पन्नासचे अर्धे पंचवीस, पाचचे अर्धे अडीच, म्हणजे 227.5 आलं. आता त्यांनी काय विचारलंय, ज्वारीच्या पोत्याचे वजन काढायचंय. ज्वारी आता गहू आणि तांदूळ कुठे बघा, गहू आणि ज्वारी इथं नाही चालणार, ज्वारी आणि तांदूळ नाही, गहू आणि तांदूळ किती बेरीज आहे, एकशे पंचवीस टाकून द्या, एकशे पंचवीस इथं टाकली प्लस ज्वारी बरोबर काय येणार 227.5, याच्यातून 125 गेले तर किती उरतर आहे, 102.5, विषय संपला डायरेक्ट. एवढंच काय ते काम केलं असतं, एवढंच कॅल्क्युलेशन मी लिहिलं असतं. क्लिअर आहे का, बुद्धीला पटलं का बोला, क्लिअर आहे कळलं का बोला, लक्षात येत आहे गोष्टी का नाही. हा येस, चला क्लिअर कळलं, शॉर्टकट कळलं, काय लिहिलं मी करतो तेच काम आहे सगळं. तीन मोनिका, तीन जरी इन्स्टंट असले ना तर इकडे लक्ष देते, इकडे बघ ह्या क्वेश्चन मध्ये बघ, इथे एक्सप्लेन करतो. मला सांग इथं मॅथ्स किती येणार आहे, दोनदा दोन मॅथ्स, सायन्स किती येणार आहे बघ ना, दोन सायन्स आणि दोन इंग्लिश, बरोबर जी काय बेरीज होती ती चांदचा 12 8 12 2 14 4 504, हे दोन दोन कॉमन घेतलं, मग इथं काय उरणार मध्ये, मॅथ्स सायन्स आणि इंग्लिश बरोबर 504, मग हे दोन इकडे गुणाकार इकडे जाऊन भागाकार जाणार, म्हणून याला अर्ध केलं. कळलं का सांग, कळलं का सांग मोनिका, कळलं का बोला, हा कळलं तिला का नाही, मोनिकाची कमेंट येईल फक्त, आता बाकीच्यांनी थांबा जरा, तिला कळलं का बघू द्या, दोन काबर घेतलं कळलं का, इन्स्टन्स, वा शब्द तर भारी वापरला एकदम. चला बघा हा क्वेश्चन ट्राय मारा, पटकन ट्राय मारा, पाच संख्या एक्स एक्स प्लस दोन एक्स प्लस चार एक्स प्लस सहा आणि एक्स प्लस आठ, जर यांची सरासरी 11 असेल तर शेवटच्या तीन संख्यांची सरासरी किती, ऍप्लिकेशन कन्सेप्ट तो सबके पास आहे भाई, तुम दिमाग लगाते कैसा, मेथडनी तर पुरी दुनिया सोडवणार याला, दोन सेकंदात कसं उत्तर येईन ते बघा. तुषार कमी जास्त सब्जेक्ट असलं तर तसं बनतच नाही मित्र, दोन दोन दिलेलं असतं. तुषार थोडंसं पेपर वेपर बघत जाय, पुस्तक बिस्तक बघत जाय भाई, डायरेक्ट हा डायरेक्ट सगळं राम भरू शकत चालत. कमी जास्त असतात सोडवलं असत, पण शक्यतो जो बनतो ना टाईम, तसं तर एव्हरीथिंग इज पॉसिबल, शक्यतो जे आतापर्यंत बनलेलं आहे पेपरला ते असं बनलेलं आहे. चला ट्राय मारा पटकन, एक्स एक्स प्लस दोन एक्स प्लस चार कॉमा एक्स प्लस सहा आणि एक्स प्लस आठ या संख्या आहे, यांची सरासरी 11 असेल तर शेवटच्या तीन संख्यांची सरासरी किती. व्हेरी गुड वैष्णवी, गीतांजली, जबरदस्त, पण तुम्ही मांडलं वाटतं त्याला, खरं खरं सांगा मेथडनी सोडवलं तुम्ही, बघा नीट लक्ष द्या, मी मेथडनी सोडून दाखवतो नंतर शॉर्टकटनी सांगतो. मला सांगा त्या ज्या संख्या आहेत राजन, त्या संख्या कशा आहेत,
बघा जरा, पहिली संख्या x प्लस, दुसरी संख्या x प्लस 2, तिसरी संख्या x प्लस 4, चौथी संख्या x प्लस 6, पांचवी संख्या x प्लस 8, ठीक है, किती संख्या झाल्या रे ह्या, 5 लिहिलं, 5 यांची सरासरी किती आहे, 11, यांची सरासरी किती आहे, 11 आहे, ठीक आहे, यांची सरासरी जर 11 असणार राजांनो, तर सरासरी जागेवर सरासरी टाकली, 11 5 55 बरोबर x x x x x किती x रे, 5x, नंतर 4 आणि 2 6, 6 चा 12 आणि 8 किती, 20, मग मला सांगा हे इकडे प्लस इकडे येऊन काय होणार, मायनस 20, 55 मधून 20 गेले किती रे, 35 बरोबर काय असणार, 5x, 5 एक 5, 5 7 35, x बरोबर किती आलं, 7, शेवटच्या तीन संख्या सांगितल्या आहेत, शेवटच्या तीन संख्या म्हणजे ह्या x प्लस 4, x प्लस 6, x प्लस 8, मला सांगा x ची किंमत किती, 7, 7 प्लस 4, 7 आणि 4 किती, 11, 7 आणि 6 किती, 13, आणि 7 आणि 8 किती, 15, या झाल्या शेवटच्या तीन संख्या, या क्रमाने म्हणजे सरासरी काय असणार, मधली संख्या, सरासरी काय असणार, मधली संख्या म्हणजे 13, किंवा यांची बेरीज करा परत एकदा आणि भागिले 3 करा, मग 3 एकूण संख्यांची बेरीज भागिले 3, 3 संख्यांची विचारलं ना, 15 आणि 13 किती, 15 आणि 13 होतं 28, 28 आणि 1 29, 29 आणि 10 किती, 39, 39 बाय 3, 3 एक 3, 3 त्रिक 9, 13, 13, 13 इज माय आन्सर, ठीक आहे, ही झाली मेथड, ही झाली मेथड, हा आता बघा मी शॉर्टकट सांगतो, बुद्धीला पडतो का बघा, हो चला अर्धवट क्वेश्चन वाचा तुम्ही बघतो, नीट लक्ष द्या, मी सांगतोय ते बुद्धीला पटतंय का बघा, इथं मेथड झाली, पुरी दुनिया करणार आहे, आपण काय करणार, आपल्याकडून काय अपेक्षित आहे त्यांना, तर मी जे सांगतोय ते बुद्धीला पटतंय का बघा, फक्त बघा मला सांगा रे, तुम्हाला आत्ताच सांगितलं क्रमानी संख्या असल्या तर त्यांची सरासरी असती मधली संख्या, हे बघा ना, ही क्रमानी संख्या आहे, पहिली संख्या काय माझी एक्स, अरे आहे का, दुसरी संख्या त्याच्यापेक्षा किती जास्त आहे, दोननी, तिसरी संख्या त्याच्यापेक्षा किती जास्त आहे, दोननी, त्याच्यापेक्षा दोननी, क्रमानी संख्या आहे, अरे बरोबर का, आता मी तुम्हाला जे सांगतोय ते बघा जरा, मी जर तुम्हाला म्हणलं की 1 2 3 4 5 या संख्या क्रमानी आहेत, यांची सरासरी काय येणार, जेव्हा पण क्रमानी संख्या येणार त्यांची सरासरी असती मधली संख्या म्हणजे 3, नाही तर करून बघा, सरासरी म्हणजे एकूण संख्यांची बेरीज, 5 आणि 4 9 3 12 आणि 2 14 आणि 1 15 किती संख्या आहेत, 5, 5 एक 5, 5 त्रिक 15 आलं का 3, म्हणजे जेव्हा संख्या क्रमानी असतील तेव्हा त्यांची सरासरी असती मधली संख्या, मग ह्या 5 संख्यांची मधली संख्या कोणती, x प्लस 4, म्हणजे माझी सरासरी आली x प्लस 4, अरे आली का, आणि त्यांनी सरासरी किती सांगितली, 11, कारण की त्या संख्यांची सरासरी किती, 11, म्हणून मी म्हणू का x प्लस 4 बरोबर 11, माझी सरासरी बरोबर त्यांची सरासरी, मग इथून x ची किंमत भेटली, x ची किंमत हे 4 इकडे प्लस तिकडे गेलं काय झालं, मायनस, x बरोबर 7, आता शेवटच्या तीन संख्या ह्या पण क्रमाने, शेवटच्या तीन संख्या म्हणजे ही 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 यांची सरासरी म्हणजे मधली संख्या, म्हणजे ते काय असणार, x प्लस 6, मला सांगा x किती आहे, 7, 7 प्लस 6 कित्ता रे भाई, 13, 13 इज माय आन्सर, विषय संपला डायरेक्ट, बुद्धीला पटतंय का बोला, बुद्धीला पटतंय का बोला, हे कळलं करे मी जे बोललो ते, किंवा मी जे सांगितलं ते बुद्धीला पटलं का बोला, फास्ट कमेंट करा सगळ्यांनी, येस ऑर नो, बोला जरा, यस पटलं, चला मग बुद्धीला पटलं असेल तर नेक्स्ट क्वेश्चन वरती चला, व्हेरी गुड, कळलं का, हा ऐशी जाएंगे भाई, फक्त तुम्ही डोकं जागेवर ठेवून चला आणि पटपट चला, अशा अशा गोष्टी शिकवत तुम्हाला, ऐसे ऐसे भागेंगे तुम पेपर में, एक्सलंट, बर बघा एबीसीडी या चार संख्यांचे मासिक उत्पन्न 12,000 रुपये सरासरी आहे,
किती संख्या आहे? एक दोन तीन चार. सरासरी जर मला सांगा, सरासरी जर 12,000 असेल तर त्यांची बेरीज 12 चौक किती? 48. 48,000 येणार, अरे येणार का? तर त्यांचे त्यांनी काय सांगितले आणि त्यांचे गुणोत्तर 6:7:8:3 आहे. तर गुणोत्तर म्हणजे असतं छोट्यातलं छोटं प्रमाण, गुणोत्तर म्हणजे असतं छोट्यातलं छोटं प्रमाण, ठीक आहे. 6:7:8:3. तर बीचे उत्पन्न किती? कोणाचं उत्पन्न विचारलंय? बीचं. तर बघा, म्हणजे गुणोत्तर म्हणजे याचं पेमेंट जे असणार ते 6 पटीत असणार, याचं 7 पटीत, याचं 8 पटीत आणि याचं 3 पटीत. पट असती सारखी, 6x+7x+8x+3x बरोबर 48,000. आलं? 6 आणि 7 13, 13 आणि 8 21, 21 आणि 3 किती? 24x=48,000. तर 24 एक 24, 24 दुणे 48, 2,000. किती आलं रे? एक्स बरोबर आलं 2,000. बीचा इन्कम किती आहे? बी कोणता आहे? 2 नंबरचा, म्हणजे 7 पटीत काहीतरी. 7x 7 × 2,000, 7 दुणे किती? 14,000. म्हणजे बीचं उत्पन्न किती असणार? 14,000 असणार. 14,000 संपलं. चला, ही झाली मेथड. आता शॉर्टकटनी बघा काय केलं असतं. नीट लक्ष द्या मी काय म्हणतोय. मी नीट लक्ष द्या काय केलं असतं. मला सांगा, सरासरी उत्पन्न 12,000 आहे तर टोटल येणार 48,000. तेच करतोय, फक्त लिहिणार नाही. खरं खरं उत्पन्न आहे 48,000. आता याच्यामध्ये रेशो मध्ये अनुपात मध्ये किती रे? 6 आणि 7 13, 13 आणि 8 21, 21 आणि 3 24. रेशो मध्ये किती आहे? 24 रेशो, 24 रेशो बरोबर 48,000 आहे. रेशो मध्ये बेरीज आहे 24 आणि खरं खरं बेरीज आहे 48. तुम्हाला किती रेशोची बी ची विचारली, बी रेशो मध्ये किती? 7. धडकनच्या खाली धडकन मांडतो तर रेशोच्या खाली रेशो मांडणार. इथे येणार 7 बरोबर इकडे काय येणार? एक्स. आता यांच्यात काय होत असतं? तिरकस गुणाकार. याचा गुणाकार यासोबत, याचा गुणाकार यासोबत, म्हणजे काय होणार? 48,000 × 7 भागिले काय येणार? 48,000 हा भागिले 7. मग हे 48,000 × भागिले काय येणार? 24 बरोबर एक्स. 24 एक 24, 24 दुणे 48, 2,000. 2 दुणे किती? 7. 7 दुणे किती? 14,000. 14,000 आलं. किंवा इथं पण करू शकता. मला सांगा, एक्स सोबत कोण गेलं? 24,000. हे सॉरी, एक्स सोबत कोण गेलं? 24. म्हणजे एक्स सोबत जे जातं, मला सांगा ना, तुमच्या एक्स सोबत कोणी गेलं तर त्याचं काय होणार? कधी पण नुकसानच होणार. अरे होणार का? नुकसान होणार. म्हणून ह्या 24 ने बाकीच्या संख्यांना भाग जाणार. 24 एक 24, 24 दुणे 48, इथं आलं 2,000. 2,000 × 7, 7 दुणे किती? 14,000. इथं सुटलं असतं. बुद्धीला पटलं का बोला हे? बुद्धीला पटलं का बोला हे? रेअर कंडिशन मध्ये भेटतो असा क्वेश्चन, बघून घ्या पटकन. यस ऑर नो? टाइम टाइप करा, कमेंट टाइप करा फास्ट मध्ये. वेरी गुड अब्रार, वहीच 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 किया अब्रार भाई का मैथ्स अच्छा दिख रहा. हाँ अब्रार, मी असंच केलं. व्हेरी गुड. चला बघा जरा, पटपट बघा. एका परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या 60 विद्यार्थ्यांपैकी किती विद्यार्थी होते? 60. 15 विद्यार्थ्यांचे सरासरी गुण 70. 15 विद्यार्थ्यांचे गुण किती आहे? 70%. नंतरच्या 15 विद्यार्थ्यांचे सरासरी गुण आहे 80%. नंतरच्या 15 विद्यार्थ्यांचे सरासरी गुण आहे किती टक्के? 40%. उरलेल्या विद्यार्थ्यांचे 15 अधिक 45 झाले, 60 मधून 45 गेले, किती उरणार? 15 विद्यार्थी. किती आहे सरासरी गुण? 50%. तर सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी किती? आता बघा, जेव्हा हे ग्रुप सारखे पडतील, प्रत्येक ग्रुप किती कितीचा आहे? 15 15 15, किती ग्रुप पडले रे? 4 ग्रुप. जेव्हा सारखे पडले तेव्हा विषय संपला, काही ताण नाही घ्यायचा. डायरेक्ट यांची बेरीज करा टक्क्यांची. 8 आणि 7 15, 15 आणि 4 19, 19 आणि 5 किती? 24. 240 किती ग्रुप पडले? टोटल भागिले किती ग्रुप पडले? 4. 4 ने भागलं, 4 एक 4, 4 सक 24, 60. म्हणजे त्यांचे सरासरी किती असणार? 60. विषय संपला डायरेक्ट. आलं का बोला आहे? ग्रुप जर 3 पडले असते तर 3 ने भागला असता. खुशी याच्या आधी काहीच नाही केलं असेल तर थोडंसं हार्ड वाटेल, पण जर प्रॅक्टिस केली, आपला टॉपिक झाल्यानंतर कोणतं पण पुस्तक उघडा, शक्यतो शांताराम आहिरे उघडा किंवा सचिन ढवळे उघडा,
दोन्ही पैकी अच्छा हा दोन्ही पैकी कोणतं पण एक उडान प्रॅक्टिस करा टॉपिक झाल्यानंतर. मी जे सांगतोय त्या मेथडनी सोडून बघा क्वेश्चन सुटतील. प्रॅक्टिस करावं लागेल मॅच. बुद्धिमत्तात प्रॅक्टिसची गरज नाही पण इकडे प्रॅक्टिस लागतेच. बघा एका व्यक्तीने 60 किलोमीटर अंतरापैकी पहिले 20 किलोमीटर अंतर 10 किलोमीटर पर आरच्या वेगाने पार केले. नंतरचे 20 किलोमीटर अंतर 12 किलोमीटर पर आरच्या वेगाने पार केले. हा क्वेश्चन दोनदा विचारलाय. राहिलेले अंतर 15 किलोमीटर पर आरच्या वेगाने पार केले. तर त्या वेगाने पार केले तर त्याचा सरासरी वेग किती? आता नीट लक्ष द्या. एकदा ऑप्शन होते 10, 12, 14 आणि 16 ठीक आहे. आणि दुसऱ्या वेळेस ऑप्शन होते, क्वेश्चन सेम होता, ऑप्शन बघा 10, 11, 12 आणि 13 असे ऑप्शन होते. दोनही ऑप्शन असले तर मी कसं सोडवतो नीट लक्ष द्या. बघा 20, 20, 20 सारखे ग्रुप पडले तानच मिटला. किती ग्रुप पडले रे? 3, 1, 2, 3 ठीक आहे. मग यांची बेरीज करणार, 12 आणि 15 किती? 27, 27 आणि 10 किती? 37. भागिले किती ग्रुप आहे? 3, 3 एक 3, 3 एक 3, 3 दुने 6 एक उरला पॉइंट दिला ठीक आहे. पॉइंट दिला म्हणजे 10 झाले, 3 3 9 12.3 म्हणजे 12.5 पुढे असत तर मी 13 उत्तर टिक केला असत. 12.5 आत आहे म्हणजे मी उत्तर टिक करणार 12 इकडे पण 12 इकडे पण 12. किती क्लोज असला तर तुम्ही असं सोडू शकता. बुद्धीला पटलं का बोला, बुद्धीला पटलं का बोला. आता कोण म्हणलं की नाही सर मग जर ते नाहीच आलं समजा लईच आणखीन 12.5 पण असलं ऑप्शन मध्ये मग कसं करायचं? मग गुपचाप असं येत नाही पण आलंच तर मग याला म्हणायचं ए, याला म्हणायचं बी, याला म्हणायचं सी. तर काय असतं ते 3 इंटू ए बी सी भागिले ए बी प्लस बी सी प्लस सी ए हा फॉर्म्युला आहे. म्हणजेच ज्याला सोडवायचं त्याने सोडून घ्या. हा 12 यस बुद्धीला पटलं. सोनाली काय नाही पटलं बाळा त्याच्यात? सॉरी बाळा म्हणजे काय नाही पटलं त्याच्यात? न पटण्यासारखं काय होत त्याच्यात सांगा जरा. ग्रुप सारखे पडले. किती ग्रुप पडले सोनाली? 3 पडले. मग यांची बेरीज केली किती आली? 37. किती ग्रुप पडले? 3 भागलं 12.3 आलं. 12.5 पुढे असतं समजा तुझं उत्तर 12.7 आलं असतं तर मी ऑप्शन मध्ये 13 टिक केलं असत. 11.9 आलं असत 12 टिक केलं असत. काय काहीच नाही समजलं म्हणजे मला नाही कळलं. हे अंतर 60 किलोमीटर अंतर होत टोटल. 20 किलोमीटर अंतर कितीच्या वेगाने पार केलं? 10 किलोमीटर. हो येईल ना पल्लवी, थांब ना, थोडं सबर कर ना. डिफरंट आलं तर काय करायचं ते पण सांगतो ना. लगेच ह्याच क्वेश्चन मध्ये कसं येईल? पुढच्या क्वेश्चन मध्ये येईल ना हळूहळू जाऊन तिथपर्यंत. तुम्ही टॉपिक संपल्यानंतर तुमचं काहीच राहणार नाही. डिफरंट ग्रुप पडू द्या, कसं येऊ द्या, कळलं? आता कळलं तुला? व्हेरी गुड गणेश सर. डिस्टन्स सेम नसलं तर काय करायचं सांगतो, येईल पुढं. वाटलंच मला असा प्रश्न पडेल तुम्हाला आणि पडलाच पाहिजे. तोच क्वेश्चन दाखवतो तुम्हाला पहिले. बघा एका गाडीने 60 किलोमीटर अंतर किती ताशी 60 किलोमीटर पर आरच्या वेगाने पार केलं. 60 किलोमीटर पर आरच्या वेगाने पार केलं स्पीड आणि डिस्टन्स बरोबर. नंतरचे 80 किलोमीटर अंतर 40 किलोमीटर पर आरच्या वेगाने पार केलं. व शेवटचे 100 किलोमीटर अंतर 25 किलोमीटर पर आरच्या वेगाने पार केलं. तर त्याचा संपूर्ण अंतर कापण्यासाठी किती वेळ लागला आणि त्याचा सरासरी वेग किती? ठीक आहे, दोन क्वेश्चन एकाच याच्यात टाकण्याचा प्रयत्न केला. किती वेळ लागला आणि त्याचा सरासरी वेग किती? ठीक आहे, किती वेळ लागला हा क्वेश्चन तर बनत नाही, सरासरी वेग किती त्याचाच क्वेश्चन बनतो. तर बघून घ्या. कळलं का पल्लवी? आला का तुमचा क्वेश्चन? आला का बोला पल्लवी आणि गणेश?
तुमची इच्छा पूर्ण झाली का सांगा मला. सब्र आजकाल आजकाल काय झालं माहिती का, तुम्हाला ना ते असं वाटतं की ते काय म्हणतात त्याला, आपण म्हणतो नाही का मॅगी 2 मिनिटात बनलं पाहिजे सगळं काही, सगळं काही 2 मिनिटात नाही बनत राजांनो. हर एक चीज वक्त मांगती ठीक आहे ना. हा थोडं पण दम नाही तुम्हाला, चांगली गोष्ट आहे तुम्हाला प्रश्न पडणं. चला लक्ष द्या, आता ह्या क्वेश्चनला काय करणार, ग्रुप सेम नाही आहे तर मग तुम्हाला माहिती आहे फॉर्म्युला काय असतो, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. तर इथून टाइम भेटून जाईल. मला सांगा ना डिस्टन्स किती, 60 किलोमीटर, 60 किलोमीटर पर आरच्या वेगाने गेलं तर किती तास लागणार आहे, 60 भागिले 60 केलं तर किती तास लागेल, 1 तास टाइम. नंतर 40 एक 40 40 2 80 किती तास लागले, 2 तास. 25 एक 25 25 चौक 100 किती तास लागले, 4 तास. म्हणजे टोटल अंतर किती तासात कव्हर झालं, 7 तासात. किती वेळ लागला, 7 तास. आत्याचा सरासरी वेग, सरासरी वेग म्हणजे एकूण किती अंतर पार केलं, तर बघा 8 आणि 7 14 14 आणि 100 किती, 240 अंतर कव्हर केलं. किती वेळात कव्हर केलं रे, तर 7 तासात कव्हर केलं. 7 तासात कव्हर केलं, 7 नी भागणार याला, 7 एक 7 7 3 21 किती उरले, 3 7 4 28 2 उरले पॉईंट दिला 20 झाले, 7 2 14 अरे बरोबर 6 उरले 60 झाले, 7 8 56 म्हणजे 34.2 इज माय आन्सर, इज माय आन्सर. बोला क्लियर का. अच्छा मोनिका मॅगी पण 2 मिनिट बनणे म्हणत. अच्छा रील सारखा सर, ओके. गणेश, गणेशची कमेंट ऐकायची, गणेशची आली, पल्लवीची पण आली, डन. काय अडचण रे तुम्हाला दिवाण्यांनो, बोला. यस चलो ये देखो, पुणे ते मुंबई 60 किलोमीटर अंतर, परत येताना 90 किलोमीटर अंतर, या वेगाने गेले अंतर कापले तर त्याचा सरासरी वेग किती. बघा डिस्टन्स जेव्हा सेम असेल, पुण्याला जायचंय मुंबईहून आणि मुंबईहून यायचंय पुण्याला, पुणे मुंबई इकडून जाते इकडून येते, जातानाचा वेग आहे 60 किलोमीटर पर आर, येतानाचा वेग आहे 90 किलोमीटर पर आर, मग त्याचा सरासरी वेग किती. तर सरासरी वेग काढताना काय करणार, 2 गुणिले जाताना गुणिले येताना भागिले काय असतं, जाताना प्लस येताना, ठीक आहे. 2 गुणिले जाताना 60 येताना किती 90 भागिले 60 आणि 90 किती 150, 60 आणि 90 किती 150, हे शून्य हे शून्य कटलं कटलं, मग 3 दुने 6 3 5 15 5 एक 5 5 एक 5 4 उरले 5 8 40 18 दुने 36 36 दुने किती 72. तो तिचा वेग किती असणार, 72 किलोमीटर पर आर. इथं असं करू नका, इथं असं करू नका, पहिली संख्या प्लस शेवट संख्या भागिले 2, 60 प्लस 90 आणि भागिले 2, 60 आणि 90 150, 150 भागिले 2 म्हणजे 75, हे ढळढळ चुकीचं आहे. कारण की हे स्पीड आहे राजांनो, स्पीड स्पीड असणार तर असं असणार, क्लिअर नाही रे प्रियंका, असं काही नाही, मूड खराब नाही आज, फक्त थोडस असं खूप असं हेक्टिक शेड्यूल होता आज. हा 13वं लेक्चर माझं हे दिवसातलं 13वं, इफ यू कॅन अज्युम वॉट इट टेक्स इन अ होल डे, आय स्टँड अराउंड 13 आवर्स. अब्रार टाइपिंग मिस्टेक 72 कैसी होती रे तेरी, 75 कैसी होती, कुछ भी क्या, 2 और 5 बहुत दूर दूर है अब्रार, हम भी टाइपिंग करते, हमने भी किए हुए मैसेज. हा चला पुढे चला, हे जाताना वेग 20 है, येताना 30 है, काय करणार, 2 गुणिले जाताना प्लस येताना भागिले 30 आणि 20 किती 50, 0 0 कटले, 5 एक 5 5 37 7 दुने 12 12 दुने 24 24 किलोमीटर पर आर, 24 किलोमीटर पर आर. हा
आता तुम्ही म्हणता नाही एवढे एवढे तास तुम्ही उभं राहता तुम्हाला पैसे भेटतात, बराबर आहे. जेव्हा तुमचे ड्रीम्स तिकडून, जेव्हा माझा SSB चा रिझल्ट नाही आला होता ना, मी जेव्हा चौथा हां जेव्हा मी म्हणजे काय म्हणता की माझा चौथा फायनल इंटरव्ह्यू दिला होता, SSB चा इंटरव्ह्यू असतो 5 दिवसांचा एक इंटरव्ह्यू, तसे मी 4 इंटरव्ह्यू दिले, एक नेव्हीचा आणि 3 आर्मीचे. फायनल सिलेक्शन नाही झालं, म्हणजे मला असं वाटतं की आयुष्यात जे पण भेटले ते हे 15 दिवस आणि पहिला इंटरव्ह्यू स्क्रीनिंग आउट झालो तो म्हणजे 16 दिवसात. या 16 दिवसांच्या भरोश्यावरच कमवलंय जे काय ते. या 16 दिवसात खूप काही गोष्टी शिकल्या ज्या की याच्या आधी कधीच नाही शिकलो. तर मी जेव्हा हे फेल्युअर घेऊन आलो होतो तिकडून तेव्हा एकच गोष्ट डोक्यात होती की इसके बाद पैसा छापणार भाई, ठीक आहे. त्याच्यानंतर ठरवलं होतं की पैसा कमवायचा, बस संपलं विषय. तो मेरा हर इयर का टार्गेट रहता, हर मंथ का टार्गेट रहता, उत्तम आहे कम्प्लीट करताय बोले करताय, ठीक आहे. याच याच दमावर मी ते बार्टीमध्ये शिकवतो, गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटला सगळे फॅकल्टी आपले बिडवे सरांच्या एजचे, त्याच्यापेक्षा मोठे, ज्यांना की एक्सपिरियन्स आहे जवळपास 18-18 वर्ष 15-15 वर्ष एक्सपिरियन्स आहे. तुम्हाला भाई चुस्मे सबसे यंग आहे, MPSC चा फॅकल्टी, CSAT मॅथ्स लॉजिकल रिजनिंग. तो ये बहुत मेहनत करके लाया मैंने यहां तक. तो सगळ्या गोष्टी कन्वर्ट होता, फक्त तुम्ही एफर्ट्स टाका. पण मला खंत याचीच आहे की मंगेश लोंडेच्या नावासमोर सब लेफ्टनंट नाही लागली. निलिमा मॅडम, स्त्रियांना वय आणि पुरुषांना पेमेंट कभी नाही पूछने का, वाईस वर्षा करू शकता तुम्ही. चलो हा चला पुढे चला. हा क्वेश्चन बघा, इम्पॉर्टंट आहे. हो औरंगाबाद मधल्या सगळ्यात टॉपच्या इन्स्टिट्यूटला तुमचा बघू, ताण नका घेऊ तुम्ही, तुम्ही फक्त अभ्यास करा व्यवस्थित. मंगेशने आपल्या 10 मॅचमध्ये सरासरी काही धावा काढल्या, हा क्वेश्चनला नीट समजा. मेथडनी सांगतो आणि नंतर शॉर्टकटनी पण सांगतो. नंतर काही धावा काढल्या, 11व्या मॅचमध्ये 62 धावा काढल्याने त्याची सरासरी 2 ने कमी झाली, तर 11व्या डावानंतर त्याची सरासरी किती? इथं 2 क्वेश्चन विचारता, 11व्या डावानंतर आणि 9व्या डावानंतर. हा चला बघा जरा, मंगेशने 10 मॅचमध्ये सरासरी काही धावा काढल्या. आता फॉर्म्युला माहित तुम्हाला, ऍव्हरेज बरोबर काय असतं? टोटल अपॉन क्वांटिटी, ठीक आहे. 10 मॅचमध्ये किती मॅचमध्ये? 10 मॅचमध्ये सरासरी काही धावा काढल्या, सरासरी एक्स धावा काढल्या, टोटल येणार किती? येणार आहे टोटल 10 गुणिले x, 10x बरोबर टोटल. ही किती मॅचची बेरीज आहे माझी? ही माझी 10 मॅचची बेरीज आहे. ही तर लिहितो मी 10 मॅचची बेरीज, मी तुम्हाला लिहून दाखवतो नंतर शॉर्टकट पण सांगतो. 10 मॅचची बेरीज आहे, अरे आहे हा. नंतर 11व्या मॅचमध्ये 62 धावा काढल्याने त्याची सरासरी 2 ने कमी झाली. 11व्या मॅचमध्ये 11वी मॅच खेळला तेव्हा सरासरी कितीने कमी झाली? 2 ने. पहिले सरासरी एक्स होती, आता 2 ने कमी झाली, x-2 झाली का? आता इथे टोटल लिहिणार, मला सांगा 10 मॅचचे टोटल रन किती आहे? 10x. 11व्या मॅचमध्ये किती रन काढतोय? 62 रन काढतोय. हे मांडलं फॉर्म्युला तोच, सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज भागिले किती मॅचेस आहे? 11. हा ठीक आहे, हे 11 इकडे भाग कर तिकडे आले तर गुणाकार, मग कसं करणार याला? नीट लक्ष द्या, 11 गुणिले x, 11x, 11 दुने किती? 22 बरोबर 10x + 62. मग हे 10x xx एका साईडला, इकडे प्लस इकडे आलं तर मायनस, 11 मधून 10 गेले किती येणार? x. हे 22 इकडे मायनस तिकडे जाऊन प्लस, 22 आणि 62 किती? 84. म्हणजे x म्हणजे काय मानलं तुम्ही? 10 मॅचचे रन, 10 मॅचची सरासरी किती आली? 84. 11व्या मॅच नंतर 2 ने कमी झाली, x मधून 2 गेले, तर किती येणार? 84 - 2, तर किती येणार? 82. हे झालं मेथड. मी एवढे सगळे कुटाने मी नाही करत बसणार, मी काय करणार ते सांगतो. आपण काय करायचं याच्यात,
कसं सोडवायचं तर नीट लक्ष द्या जरा. मला सांगा 10व्या 11व्या मॅच मध्ये किती रन काढतोय मी? 62. 11व्या मॅच मध्ये किती रन काढतोय? नीट लक्ष द्या रे. 11व्या मॅच मध्ये किती रन काढतोय? 62 रन काढतोय. ठीक आहे, म्हणून माझी धाव संख्या कितीने कमी झाली? 2ने कमी झाली. 2ने कमी झाली. अरे झाली का 2ने कमी? म्हणजे जे 11व्या मॅच मध्ये 62 रन काढले त्याच्या आधी माझी धाव संख्या काहीतरी जास्त असणार आहे, म्हणून तर आता कमी झाली ना. मग प्रत्येकाचे 2-2 कमी. 11व्या मॅच आधी मी किती मॅचेस खेळलो रे? 10 मॅचेस खेळलो. 10 11व्या मॅच आधी मी किती मॅच खेळलो? 10. प्रत्येकाचे 2-2 कमी झाले असेल. 10 × 2 किती? 20. 20 कमी झाले असेल. हे 20 या 62 मध्ये मिळवा. 62 आणि 20 किती रे? विषय संपला दादांनो. डायरेक्ट 6×2 = 82. जबरदस्त ये मॅच हुआ क्या देखो. डायरेक्ट इतका ही करतात आम्ही पेपर मे. पेपर मध्ये मी बसल्यावर एवढंच केलं असतं. बोला बुद्धीला पटलं का? शॉर्टकट लक्षात आला का सांगा. कन्सेप्ट वहीच. अमारे भाई ग्रेट आहे. हा हा, मला टीचर पेक्षा भाऊ म्हणलेले भारी वाटत, मंगेश भाऊ. कारण की टीचर 10वी पर्यंत असता, 10वी नंतर जे काही असतं ते मेंटर असतं असं माझं वैयक्तिक मत आहे. इसलिए तुम्हारा भाई बन सकता मैं बड़ा. आणि मला खंत पण द्या आयुष्यात. मला सक्का मोठा भाऊ नाही, तर मी ट्राय करतो की आयुष्यात भाऊ बनव मोठा सगळ्यांचा. यस, कळलं? जर 11व्या मॅच नंतर विचारलं असतं राजन, तर तुम्ही काय केलं असतं? याला कितीने गुणलं असतं? 11ने गुणलं असतं. सॉरी, 10व्या मॅच नंतर जर असतं तर याला 11ने गुणलं. 11 × 2 किती? 22. 62 मध्ये 22 मिळवले असते तर 82 झाले असते. सॉरी, 84 झाले असते. आलं? शॉर्ट मेथड परत सांगा. बर, बघून घ्या. निलिमा मॅडम बघा, मला सांगा काय म्हणतोय मी. 10 मॅच मध्ये काही धावा काढल्या. 11व्या मॅच मध्ये किती रन काढतोय मी? 62. 11व्या मॅच मध्ये 62 रन काढल्या, त्याच्यामुळे माझी धाव संख्या कितीने कमी झाली? 2ने. म्हणजे आधी काहीतरी जास्त असणार आहे. मग आधी किती मॅच खेळला? ही 11व्या मॅच मध्ये 62 रन काढले त्यांनी. 11व्या मॅचच्या आधी किती मॅच खेळला तो? 10 मॅच खेळला. कमी झालेला असणार म्हणजे पहिले काहीतरी जास्त असणार. प्रत्येकाचे 2-2 सरासरी म्हणजे प्रत्येकाचे 2-2 किती? 20. 20 वाढणार कशामध्ये रे? 62 मध्ये 20 वाढणार. 62 मध्ये 20 वाढले तर 82. दिस इज माय आन्सर. डायरेक्ट कळलं का? यस. बर, चालतंय. चला, या तर क्लिअर आहे का भाई? बोलो जरा, कमेंट करा. आता 2 क्वेश्चन बाकी आहे, 2-3. ते उद्या आला की बघू, आणि उद्या आला की दुसरा टॉपिक चालून देणार आपण. चला कमेंट करा फास्ट. यहां तक क्लियर है? बोलो. नहीं ना, पहले डिक्रीज झाले म्हणजे, दीपाली, डिक्रीज झाले म्हणजे पहले काहीतरी जास्त असणार, म्हणून तर डिक्रीज झाले ना. पहले जास्त असणार म्हणून ते मिळवले. हा, शायरी ऐका ना. वा वा, तुषार आज शायरी ऐक. तुला गरज आहे शायरीची. चालतंय, चला शायरी आहे का? भारी शायरी आहे, आवडेल तुम्हाला. पण तुम्हाला अशा शायरी आवडतो. बघा, ख्वाबो की दीवार भरे बाजार में तूटी देखी है. ख्वाबो की दीवार भरे बाजार में तूटी देखी है. मैंने अनजान बुलेट के बगल में तेरी स्कूटी देखी है. Good day to all. Good night.